Yeah. बस सर बस माला सावित्रीबाई फुले ज्यांना आपण माई असं म्हणतो त्यांच्यातून कोणते गुण तुम्हाला घ्यावेसे वाटतात? एक तर म्हणजे त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा जी होती, जेव्हा त्यांना बाकीच्या समाजाच्या लोकांनी विरोध केला इंडियनला शिकवण्याबद्दल, तरी त्यांनी त्यांच्या आगे जाऊन शिकवलं. जेव्हा त्यांच्या म्हणजे सावित्रीबाई फुलेची घरचे लोक ते फॅमिलीने पण अपोज केला होता की तुम्ही शिक्षण म्हणजे मुलांना शिकवू शकत नाही वगैरे, म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. स्वतः खंबीर राहिल्या पण त्यांनी नेहमी महात्माफुलेंची साथ दिली प्रत्येक कामामध्ये. त्यांनी काय केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय घेऊ इच्छिता त्यांच्याबद्दल? हेच की आपल्या कामाबद्दल आपण निष्ठा ठेवली पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे आणि आपला जो पार्टनर असेल त्याच्यासोबत त्याला एक इक्वल पार्टनरशिप दिली पाहिजे कोणत्याही अपस्ट्रॉम्समध्ये लाईफमध्ये. पहिलाच प्रयत्न आहे का तुमचा? पी एस आयचं सर मी 2018 पण होती, पण मी तेव्हा राज्यसेवा मिन्सला पण होती आणि फॉरेस्ट होते, मग मी तेव्हा दिले नाही ग्राउंड वगैरे. आता आता कोविडमुळे असं होतं की 2-1.5 वर्ष असंच घरी गेला, त्यामुळे मी थोडं ग्राउंडची तयारी केली. आत्ता पण राज्यसेवा मिन्सला आहे मी. मग तुम्हाला राज्यसेवा एकाच वेळेला पोस्ट मिळाली आणि पी एस आय मिळालं आणि राज्यसेवाला तुम्ही वेटिंग आहे, एक्झाम्पल करूया की वेटिंग आहे आणि पी एस आय मिळालं तर काय कराल तुम्ही? वेटिंगची वाट बघाल का पी एस आय स्वीकाराल? मला जर चांगलं मेरिट असेल, मला माझी ड्रीम पोस्ट डिवाइस पी माझी युनिफॉर्म सर्व्हिस हवी, जर मला त्यातनं डिवाइस पी भेटत असेल तर मी तिथं पोर्टवर थांबले आणि पी एस आयची जागा सोडून दिली. आता किती कट ऑफ आहे तुमचं? पी एस आयचं मला 117 मार्क्स आहे आणि 92 कट ऑफ आहे. ओके, आणि ग्राउंड तुमचं? असं मी डेमो नाही केलं अजून. तरी अंदाजे किती? 80+ तर काढले. ओके, आता फॉरेस्ट मध्ये तुमचं तुम्ही फॉरेस्टची तयारी केली, राज्यसेवेची परीक्षेची तयारी करताय, सगळ्या गोष्टींची तुम्ही तयारी करताय, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट महिलांसाठी योग्य आहे का? सर डिपार्टमेंट तर सगळे एक घटना घडली होती की सिनियर अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला होता. काय नव्हते अजून? दीपाली सिनियरचा त्रास होता, बाकी दुसरं नव्हतं तिथं, पण त्यांना सिनियर जास्त त्रास द्यायचे तर त्यांनी सुसाईड केलं. मग अशा वेळेला सिनियर जर एखादी अधिकारी त्रास देत असेल तर तुम्ही नोकरी सोडाल का? काय नोकरी सोडणं ऑप्शन नाही, त्यासाठी तुम्हाला लीगली वे पण आहे की तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूचे सहकारी व्यक्ती असतील त्यांच्याशी कम्युनिकेट करून काहीतरी सोल्युशन काढू शकता किंवा फॅमिलीशी पण बोलू शकता. प्रमोशन वगैरे ड्रीम्स असतात प्रत्येक पोस्ट बद्दल, तिने जे केलं ते ऑब्विसली चुकीचं होत असतं. एक प्रत्येक कार्यालय सरकारी असू दे का खाजगी कार्यालय असू दे, एक महिलांच्या सुरक्षेसाठी एक समिती असते, तिचं नाव काय? निर्भया योजना माहिती का तुम्हाला? काय असते? 2013 मध्ये चालू झाली दिल्ली गँगरेपची केस झाली होती, त्यानंतर ज्या मुलींवरती रेप वगैरे होतात तर त्यांना समुपदेशन करण्यासाठी किंवा मेडिकल वगैरे जे असतात खर्च त्यातून दिला जातो. अच्छा, काय त्याचं मानधन काय असतं? काहीतरी 500 कोटी समथिंग काहीतरी इयर. एवढं एकाला दिलं जातं? नाही नाही, टोटल फंड तेवढं आहे, त्याचे क्रायटेरिया आहे, डिपेंड्स की तुम्हाला कितीपर्यंत इम्पॅक्ट झालाय व्यक्तीला त्यावर, जे मेडिकल हेल्थ किंवा त्यानुसार त्यांना डिस्ट्रीब्युट. ऍक्सिडेंटला झालेला असेल एखाद्या महिन्यावर तर तिला किती? 10 लाख दिलं जातं. 10 लाखापर्यंत दिला जातं. ओके, स्वावलंबन काही आहे का? महिलांच्या स्वावलंबनासाठी काही योजना आहे? चला, एक युपी मध्ये एक रोड रोमी मोहीम राबवली होती, तुम्ही ऐकलं का त्याबद्दल? चला, महाराष्ट्रात सुद्धा काही रोड रोमी साठी काहीतरी पथक असत काम करत. काय ते काम काय नेमकं? दामिनी पथकाचं काम काय? जे रस्त्यावर वगैरे मुलींना वगैरे छेडछाड करतात मुलं किंवा असे माणसं, तर त्यांच्यावरती ते लोक कंट्रोल करतात. कोण असत दामिनी पथकाचं प्रमुख? कोण असत? ओके.
मेजॉरिटी लेडीज ऑफिसर असतात त्याच्यामध्ये. पहिलं महिला पोलीस स्टेशन कुठं झालं महाराष्ट्रात? महिला म्हणून माहिती असायला पाहिजे तुम्हाला, कारण तुमचं ड्रीम वरती आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न केला. सॉरी सर, माहिती पाहिजे. ओके, महिला पोलीस स्टेशन. आता सध्या महिलांना नाईट ड्युटी दिली पाहिजे का? देत आहे, पण तुमचं मत जाणून घेतो. दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? दिली पाहिजे. बर, ओके. आता एखाद्या वेळेला जी महिला गरोदर असते त्यावेळेला तिला रजा असते, किती रजा असते, किती दिवसापर्यंत? तीन महिने. एक्झॅक्ट सांग मला, प्रेग्नन्सी नंतर किती दिवसाची रजा मिळते? नाही सांगते का? मग तसं पुरुषांना काही रजा असावी का असं वाटतं का तुम्हाला? असायला तर पाहिजे काय, की आता ऑब्व्हियसली इक्वली तर पाहिजे ना सगळ्यांना. हा, म्हणजे तुम्ही काय म्हणता की लिंग भेद नको आहे. जसं महिलांना त्यावेळेला 6 महिन्याची रजा असावी, तर तुमचं मत मला जाणून घ्यायचं, कायद्याचं नाही, तर पुरुषांना सुद्धा तेवढं असावी, इक्वल असावी. मग त्यांना कोणतं कारण दिलं जाईल पुरुषांना? आता जेव्हा ती महिला असते, तिची डिलिव्हरी झाली असते, तेव्हा त्या लहान बाळाची आणि त्याच्या म्हणजे त्या आईची काळजी घेणार कोणत्याही घरात हवा ना जबाबदार व्यक्ती. मग संगोपन रजा ठेवायची का त्यांना? आता आई वडील तर दोघं बनणार ना, दोघांना इक्वल रजा हवी, दोघांना इक्वल जबाबदारी पण पाहिजे ना त्या लहान बाळाची. म्हणजे हा प्रस्ताव तुम्ही हे कराल शासनाच्या दरबारी असायला पाहिजे की पुरुषांना सुद्धा आपण. ओके ओके, हरकत नाही. पुरुष मंडळी खुश झाली असेल तुमचं वाक्य ऐकून जर कोणी असेल तर. सर, आर्मी मध्ये पण असं काहीतरी झालं होतं, आता न्यूज मध्ये होतं की त्यांना पण एक भेट दिली. काय होतं की आता काही संघ आलेले आहेत की पत्नी पीडित एक महासंघाची स्थापना झाली, पत्नी पीडित महासंघाची स्थापना केली पुरुषांनी, काही जे ज्यांना त्यांच्या मिसेस किंवा पत्नींनी त्रास दिला त्यांचा एक महासंघ स्थापन झाला. तर अशी महासंघ स्थापन होणं योग्य आहे का? साहजिक आहे, त्यांचा राईट आहे सर, तो करू शकतो. तुम्हाला असं वाटतं का पत्नी त्रास देऊ शकते पतीला? देऊ शकते सर, असं कुठे लिहिलेलं नाही. आता प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते, काही लोक म्हणजे पार्टनर सोबत हॅप्पी असतात, काही नाही होऊ शकत, ते ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतील ना म्हणजे आपलं सुटका करून घेण्यासाठी. एखाद्या स्त्रीने पुरुषाला कधी त्रास द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? एखाद्या स्त्रीने पुरुषाला पती पत्नी असताना तुम्ही कधी त्रास द्यायला पाहिजे? म्हणजे स्त्री पुरुषाला कधी त्रास देऊ शकते? जेव्हा ती त्याच्यासोबत हॅप्पी नसेल किंवा त्याच्या फॅमिलीसोबत हॅप्पी नसेल किंवा तिला कोणत्या एखाद्या गोष्टी प्रेशराईज केलं असेल किंवा काही म्हणजे रूल्स लिमिटेशन लावले जात असतील की तू हे करू नको ते करू नकोस वगैरे, ते ऑब्व्हियसली. जनरली पुरुषाच्या स्त्रीवर त्रास आहे ना, स्त्री त्रास त्रास म्हणजे तिला छेडणार आहे नाही का, किंवा छेडू शकते असं? समोर क्वेश्चन काय एक्झॅक्टली? एखादी स्त्री तिच्या पतीला कधी त्रास त्रास देणं म्हणजे समजलं तुम्हाला त्रास, जर तो तिला त्रास देत असेल तर मग ते तो ती म्हणजे त्याला टाळते, तू असं करू नको हे सांगताना, म्हणजे तो त्रास देत नाही. पण तो सरळ आहे तेव्हा ती त्रास देत, कधी त्रास देऊ शकते ते? जेव्हा ती हॅप्पी नसेल किंवा तिला एखादी गोष्ट पटत नसेल समोरच्या व्यक्ती किंवा त्या समोरच्या माणसात तिला मत पटत नसेल तेव्हा आर्ग्युमेंट होणार. आणि ऑब्व्हियसली कुकिंग छंद दिलेला आहे, काय स्वयंपाक करतो तुम्ही? सर नॉर्मल, आता लॉकडाऊनमध्ये शिकली मी सध्या, तसं मला सायकलिंग करायला आवडतं. शिकलात का नॉर्मल स्वयंपाक देतो तुम्हाला? दोन्ही करते सर, बऱ्या म्हणजे बऱ्यापैकी आता शिकली. उदाहरणार्थ एक सिच्युएशन देतो, शेवटचा प्रश्न. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तुम्ही तुमच्या कॉलनीत राहतात आणि 10:30 वेळ झाली आणि अचानक फोन तुमचा वाजला. त्यांना तुम्हाला फोन वाजल्यानंतर सांगितलं की बाबा आम्ही तुमच्याकडे येतोय, पाहुणे तुमच्याकडे नातेवाईक मंडळी आले आहेत आणि तुम्ही ऑलरेडी 15 दिवस गावाला गेलेला होता, त्याच्यामुळे तुम्ही ते किराणा वगैरे फारसाही नॉर्मल किराणा, तर मग आता तुमच्याकडे नाही आहे कांदा, गहू नाही आहे, हे नाही आहे, ज्वारी नाही आहे, हे नाही. मग आता अशा वेळेला त्यांना जेवण कसं देणार? झोमॅटो वगैरे सांगा, पण ती 10 वाजल्यानंतर ते पाहुणे पोहोचायला तुमच्याकडे 11:30 झाले, तोपर्यंत झोमॅटो.
असेल कोणत्या हॉटेली 12 पर्यंत जवळपास बंद झाले होममेड काहीतरी त्यांना द्यायचं हा होममेड काहीतरी द्यायचं तर तुम्ही काय करणार सर दूध वगैरे असेल तर खीर वगैरे पण मिळेल ना ते सिम्पल काहीतरी शेजारकडनं खीर रेसिपी घेईल का ते फक्त नो ऑप्शन ना सर इतक्या लेट काय करू शकतो तुमच्याकडे काहीच नाही किराणा स्टोर सोपा ऑप्शन खिचडी नाही का खीर बावला त्याला ते दूध आणा परत ते तांदूळ आणा परत पुऱ्या आणा वगैरे नाही का सायकलिंग कुठे कुठे केलं आमच्या कॅम्पचं राष्ट्रीय खेळाडू Thank you, sir.